राष्ट्रीय महामार्गावर मतिवडे फाट्यानजीक तांदळाची वाहतूक करताना ट्रक जप्त करण्यात आला. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावर मतिवडे फाट्यानजीक हायवेरीहून मुंबईकडे विनापरवाना तांदळाची वाहतूक करताना निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मालवाहू ट्रक जप्त केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चालक आनंद दादासाहेब पोकळे याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळ 17 हायवेरीहून 50 टन तांदूळ घेऊन ट्रक MH 46 AR 8239 हा जात होता. कोगनोळी टोलनाक्यानजीक असलेल्या मतिवडे फाट्यानजीक ट्रक आला असता निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला. चालक आनंद पोकळे रानार घेरडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याच्यासह रवींद्र सदाशिव खरंजे तालुका सांगोला व अन्य एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.